नमस्कार, लेट्स बी फ्रँक विथ निखिल या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा आपला आज पहिला एपिसोड आहे आणि विषय आहे परीक्षार्थी की विद्यार्थी. खरंच म्हणजे आजची मुलं खरं तर परीक्षार्थी आहेत की विद्यार्थी, तर जाणून घेऊयात. आज आपल्याकडे आलेले आहेत काही विद्यार्थी आहेत, काही पालक आहेत, शिक्षक आहेत, काउन्सिलर्स आहेत आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रभुत्व असलेले काही लोक आपल्याशी संवाद साधणार. बघूयात या कार्यक्रमाच्या शेवटी काय आपल्याला याचं उलगडा लागतोय, ऐकूया त्यांच्याकडनंच. तर आपला पहिला प्रश्न आहे की परीक्षार्थी आहात की विद्यार्थी आहात, हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी. तर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि मग प्रश्नाचं उत्तर द्या. माझं नाव अमृता आगाशे. परीक्षार्थी की विद्यार्थी असं मला एक्झॅक्टली सांगता नाही येणार, कारण काही काही सिच्युएशन्समध्ये येस आय एम द स्टुडंट, बट जेव्हा सेल्फ इव्हॅल्युएशनची गोष्ट येते तेव्हा आय हॅव टू बी द टीचर. नमस्कार, मी अनुजा फडके. मी म्हणेन की मी विद्यार्थी आहे. ह्याचं कारण असं की आजपर्यंत कुठलीही गोष्ट मी शिकले ती कुठल्याही परीक्षेसाठी नाही शिकले, मला हवं म्हणून त्या ज्ञानासाठी मी शिकले. म्हणून आता ॲज शी सेड, इव्हॅल्युएशनसाठी आपण अभ्यास करतो बिकॉज दॅट इज नेसेसरी, तुम्हाला ते इव्हॅल्युएशन लागतं. पण त्याच्यासाठी मी हा सब्जेक्ट घेतला मी असं कधी म्हणणार नाही. जे मी वाचते ते माझ्या आनंदासाठी वाचते आणि इफ दॅट इज लिडिंग टू अन इव्हॅल्युएशन आय एम व्हेरी हॅपी टू डू इट. हॅलो, माय नेम इज योगेश्वर दंडे. मी बी बी एचा विद्यार्थी आहे. मी अनुजाशी अग्री करतो की मी पण एक विद्यार्थीच आहे. त्याचं रिझन असं की ॲज सी सेड, ऑल दो इव्हॅल्युएशनसाठी आपण एक्झाम्स देतो पण आय हॅव चोजन द फील्ड इन विच आय एम इंटरेस्टेड अँड त्यासाठी जे लागणारं नॉलेज आहे ते नॉट नेसेसरी की मी बुक्समधनं घेतो. आय लाईक टू एक्सपिरियन्स थिंग्स. मी मॅनेजमेंट स्टुडंट असल्यामुळे मी मॅनेजमेंटच्या इव्हेंट्स करतो. मी आय ट्राय टू लर्न ॲज मच ॲज पॉसिबल इन अ प्रॅक्टिकल मॅनर विच विल गिव्ह मी नॉलेज अँड गिव्ह मी सॅटिस्फॅक्शन अबाउट वॉट आय एम डुईंग. नमस्कार, मी आदित्य पटवर्धन आणि मी एक इंजिनियर आहे. माझं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालं आहे. पण सांगायचं असं की आपली इंजिनिअरिंग ॲडमिशन आणि टेस्टिंग मेथडॉलॉजी ही अशा प्रकारे डेव्हलप्ड आहे की विद्यार्थ्यांना ती ॲडमिशन मिळवण्यासाठी परीक्षार्थी व्हावंच लागतं. पण मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंग्लिशमध्ये सांगायचं रियालिटी स्ट्रक मी आणि मी विद्यार्थी झालो आणि मला कळलं की मला तिथे पुस्तकं पाठ करून किंवा परीक्षा देऊन इंजिनियर नाही व्हायचं आहे. मला काहीतरी स्किल्स डेव्हलप करायचे आहेत ज्याच्यामुळे माझा एक सोशल अवेअरनेस वाढेल आणि मी एम्प्लॉयबल असेल. तर मी बिगिनिंग फेजमध्ये परीक्षार्थी होतो आणि आता विद्यार्थी आहे. तुमच्या आजूबाजूला पण तुमचे भाऊ मित्र असतात जे तुमच्या समवयीन आहेत, तर त्यांच्याकडे पाहता आणि आत्ताची जी कॉम्पिटिशन पाहता, जर हे केलं नाही तर आपण मागे पडू का असं, तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर मी ह्या एक्झॅक्ट सिच्युएशनमध्ये गेले होते. मला 10वीला सो कॉल्ड फार खूप सुंदर मार्क मिळाले होते आणि मला सुंदर म्हणजे कसे सुंदर म्हणजे मला 94% मिळालेले. तर जोरदार टाळीला 94% म्हणजे त्यासाठी तिने खरंच म्हणजे अभ्यास पण केला. कारण येस आय लाईक स्टडींग, आय वॉज अ गुड स्टुडंट ऑलवेज. पण मला कधीही सायन्स साईडला नव्हतं जायचं. डोंट गेट मी रॉंग, मला सायन्स अजूनही आवडतं आणि मी वाचते सुद्धा, कारण ॲज आय सेड मला ते नॉलेज हवं होतं. पण मला ते माझ्या आयुष्यात त्याच्यात काही करायचं असं मला कधी वाटलं नाही. आणि फॉर्च्युनेटली माझ्या आईवडिलांनीही मला अजिबात मागे खेचलं नाही. मला वाटतं की परीक्षार्थी की विद्यार्थी होण्यामागे आईवडिलांचा हात खूप मोठा आहे. माझ्या आईवडिलांनी मला पूर्ण सपोर्ट केलं. ॲज यू सेड, डाऊन मार्केट फिलिंग मला बाकीच्यांनी खूप दिलं, पण माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात असं कधीही नव्हतं की हे म्हणजे काहीतरी वेगळं आहे किंवा असं का करते ही. त्यामुळे माझ्या डोळ्यात ते कधी नव्हतं. मी त्याच कॉन्फिडन्सनी पुढे गेले आणि म्हणून मला वाटतं आजूबाजूला जे असं होतं आहे की हीच स्ट्रीम निवडायला पाहिजे, तर अशी काही गरज नाही. कारण आज आपण जर बघितलं, आपण इंटरनेटवर टाकलं फील्ड्स ऑफ यू नो करिअर ऑप्शन्स, तर आपल्याला आपण पेजेस उलटताना थकू पण ते थांबणार नाही आहेत. कारण जग ग्लोबलायझेशनने इतके ऑप्शन्स वाढले आहेत की डॉक्टर इंजिनियर गरजेचे आहेच. आय एम नॉट सीईंग दे आर नॉट नेसेसरी, पण तेवढीच गरज नाही. आपल्या आयुष्यात इतके फॅसेट्स आहेत अजून की त्या प्रत्येक फॅसेटला पूरक असणारे करिअर्स पण आहेत. आणि ते स्टुडंट्सनी जर आणि आईवडिलांनीसुद्धा एकत्र येऊन जर ते आपण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं निश्चितच ही परीक्षार्थी का विद्यार्थी असा ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल की तुम्ही दोन्ही असू शकता, बट यू जस्ट हॅव टू
नो ॲज यू सेड की एम काय आहे तुमचं. माझी एम ही परीक्षा नाही आहे, माझं एम हे नॉलेज आहे, तर मला किती कळलं हे मला बघायचं आहे, कारण ते नॉलेज मला आवडतं, त्याच्यावर माझं प्रेम आहे. ओके तर शिक्षकांसमोर जेव्हा असे प्रश्न येतात किंवा आता शाळेतले तुम्ही आहात तर तुमच्यासमोर लहान मुलं असतात तर खरं घडवण्याची वेळ तुमच्याकडे असते, म्हणजे घरच्यांपेक्षा जास्त मुलं हे शाळेत असतात, म्हणजे क्वालिटी टाईम जो आपण स्पेंड करतो दिवसातला, तर तुमचं काय मत आहे? शिक्षक असं सांगतच नाही की तू इंजिनियरच हो किंवा डॉक्टरच होतो, असं तर कुठलंच कोणत्या शाळेतला शिक्षक सांगत नाही. शिक्षक समाजाचं पूर्ण चित्र त्याच्या डोळ्यासमोर ठेवत असतो आणि शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा त्याच्या सगळ्या गुणांना वाव मिळेल अशाच असतात. त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा किंवा त्या पालक काय अर्थ घेतात याच्यावर फार अवलंबून असतं. म्हणजे आपली सुरुवातीला जी चर्चा झाली की परीक्षा नाही आहे पहिली ते आठवी, असं नाही आहे. परीक्षा नाही हा अर्थच मुळात चुकीचं घेतलेलं आहे सगळ्या सिस्टीमने. त्या इव्हॅल्युएशनचे टूल्स फक्त बदललेले आहेत, त्याचा सगळा सर्वांगीण विकास होतोय की नाही. जे पूर्वी फक्त लेखी परीक्षा, त्याच्यातून फक्त मूल्यमापन व्हायचं, त्याच्याऐवजी आता बाकीचे पण त्याचे गुण विकसित होत आहेत की नाही, ज्याला आपण बौद्धिक बरोबर शारीरिक विकास होतोय की नाही, भावनिक विकास होतोय की नाही, त्याच्यासाठीचे उपक्रम आयोजित केले जातात आणि त्याच्यातून त्याचं सगळं मूल्यमापन केलं जातं आणि पुढच्या करिअरची दिशा सुद्धा त्याने त्याच्यातूनच निवडावी की माझ्या अंगी कोणते गुण आहेत, माझ्या कुठल्या क्षमता आहेत, त्याला त्या करणार असतात त्या सगळ्या संपूर्ण दहावीपर्यंत शिकवते म्हणून सांगते मी हे. त्याच्यातून त्याला क्षमता खरं जाणवायला लागतात आणि पालकांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एवढा फ्रीडम स्टुडंट्सना आहे का हा पहिला प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांना सुद्धा एवढा अवेअरनेस असतो का की काय काय फील्ड अवेलेबल आहेत, माझ्या मुलांच्या नक्की क्षमता काय आहेत आणि त्या क्षमतेला असणार फिट असणार फील्ड निवडण्याचा फ्रीडम मी त्याला देणार आहे का, हे मला वाटतं महत्वाचे प्रश्न आहेत आत्ता. आणि मी बीवायके कॉलेजमध्ये शिकवते, कॉमर्स माझं आहे. त्याच्या आधी मी एक 15-20 वर्ष स्टुडंट्सना प्रोफेशनल एक्झामिनेशनसाठी तयार करत होते. जेव्हा 1-to-1 कॉन्टॅक्ट येतो मुलांशी तेव्हा मुलांमध्ये आपण ड्रास्टिक चेंज करू शकतो. सगळाच ॲटिट्यूडनल चेंज हा सर्वात महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि तो आपण करू शकतो, पण त्याचा फ्रीडम आधी पालकांनी द्यायला पाहिजे आणि पालकांनी स्वतः सुद्धा एक्सपोजर त्यांचं वाढवलं पाहिजे असं मला सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे असं मला वाटतं. की पालक स्टिरिओटाईप विचार करतात आणि जो काय शिवाजी वगैरे घडवायचा आहे तो शेजारच्या घरात, माझ्या घरात इंजिनियरच घडवायला पाहिजे. मॅडमने सांगितलं की 8वीपर्यंतची इव्हॅल्युएशन पद्धती बदललेली आहे आता आणि 9वी 10वीला पुढे वेगळे. आता 8वीपर्यंतची बदललेली ती अशी आहे की फक्त रिटर्न वर्कवरच स्ट्रेस नाही दिलेला, की जे व्हेरियस फील्ड्स आहेत ते मुलांना कळावेत म्हणून 8वीपर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये तो बदल केलेला आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना सुप्त गुणांना वाव त्यामध्ये मिळतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात आणि मग त्यामधून शिक्षकांनाही पालकांनाही समजतं की आपला मुलगा कशामध्ये करू शकतो. आणि शाळेमध्ये सुद्धा शाळा वेगवेगळे मुलांना बाहेरचे करिअरच्या अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत त्याचे करिअर गायडन्स लेक्चरसुद्धा अरेंज करते की कुठल्या तरी एक फील्ड हे विद्यार्थ्याला चूज करता येईल. की एकच एक 1-to-1 असं शिक्षकालाही अप्रोच होता येत नाही की एका क्लासमध्ये स्ट्रेंथ 60-70 असते, मग प्रत्येकाचं वेगवेगळे विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असते. कुणाला करिअर काहींनी चूज केलेलं असतं, काहींना करायचं नसतं, म्हणजे पुढे त्यांना संधी असतात त्याच्या ठरवलेलं नसतं. पण मग अशा प्रकारे जर लेक्चर शाळेमध्ये म्हणजे माझ्या तरी शाळेत घेतले जातात की त्यामुळे मुलांना हां सगळ्या शाळांमध्ये होतातच की 8-to-10 की करिअर वेगवेगळ्या बाहेर अपॉर्च्युनिटीज काय आहेत ते मग ते मुलांना समजतात की त्यावर फक्त इंजिनियर डॉक्टर हेच नाही तर वेगवेगळे फील्ड्स आहेत. की मग त्याच्यावर मुलं त्या एजमध्ये विचार करायला लागतात की आपण पुढे काय करू शकतो. मग शाळेमध्ये काय झालं हे जर पालकांनी सुद्धा घरी त्याच्याशी चर्चा केली तर थोडीशी चालना मिळू शकते. खरं तर ही कोंडी म्हणजे पालकांची जबाबदारी जास्त वाढते तर पालकांनी म्हणजे असं डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतात. खरं चर्चा पालकांनी मुलांशी करायची, संवाद साधायचा आहे आणि त्याच्यासाठी मदत घेतली पाहिजे ना. हो म्हणजे पालक घेऊच शकत नाही कारण पालकांचं क्षेत्र मर्यादित असतं, तेव्हा पालकांनी काउन्सिलर्सची मदत घेतली पाहिजे. अच्छा काउन्सिलरशी मदत घेतली पाहिजे. पण आपण असं म्हणतो ना की ऍज अ पॅरेंट
की मी पालक म्हणून मी असा विचार करतो एकदा का माझ्या मुलाला मी शाळेत पाठवलं की मी माझं काम करायला मोकळे म्हणजे आपण व्हेरिफिकेशन करत नाही आणि म्हणजे शिक्षक म्हणतात की पॅरेंट्सनी खरे संस्कार दिले पाहिजे आणि पॅरेंट्स म्हणतात अरे संस्कार देण्यासाठी शाळा आहे ना ओके तर मग पॅरेंट्सना असा प्रश्न आहे की आता शिक्षकांचं तुम्ही मत ऐकलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय आता प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाला चांगलंच दिलं पाहिजे थाळी जेवण आपण म्हणतो ना थोडं हे थोडं ते त्याचप्रमाणे की सुट्ट्या लागल्यानंतर की आपण म्हणतो की स्केटिंगचा क्लास हा क्लास तो क्लास पण आपण मुलांना विचारतो कधी की तुला काय इंटरेस्ट आहे का आपण असं बघता तुम्ही की आता एवढा रिकामा वेळ आहे तर आता त्याच्याकडनं सगळंच करून घेऊया तर मग तुम्ही कसं त्याला बघता आणि तुम्ही कसं काय त्याला सामोरे जाता मी सांगेन मुलांना पहिले पालकांनी व्यवस्थित वेळ दिला पाहिजे त्याच्याशी वन टू वन बोललं पाहिजे हा रोजचा संवाद असला पाहिजे की असं नाहीये पूर्ण फॅमिली टीव्ही बघत बसली संवाद पालकांच्यातही होत नाही आणि नवरा बायकोच्यातही होत नाही संवाद सगळी फॅमिली त्या टीव्ही मध्ये गुंतलेली असती कंपल्सरी असं झालं पाहिजे की आई वडिलांनी मुलाशी संवाद हा रेग्युलर बेसिसवर म्हणजे रोजच्या रोज एक तुम्ही अर्धा तास तुमच्या पाल्याला द्या तर तुमचं मुलही त्याच्या मनात जे आहे ते सगळं पालकांकडे मोकळं करेल संवाद म्हणजे नेमका संवाद म्हणजे तुझ्या शाळेत बाबा काय झालं काय तुझं एक्स्ट्रा तुझा तुला आवड काय आहे फक्त हे एज्युकेशनशी संबंधित नसता म्हणजे पाहिजे नाही ते नसायला पाहिजे तर बाकी त्याच्या ज्या काही कलागुण आहेत त्याला आपण थोडासा सपोर्ट केलं गेलं पाहिजे म्हणजे संवाद हा पालकांमध्ये आणि मुलांमध्ये गरजेचा आहे खूप पालक तुम्ही कशा प्रकारे बघता तुमच्या कशा प्रकारे बघते तर एक तर पूर्ण वेळ मी गृहिणी असल्यामुळे सध्या तरी मी पूर्ण वेळ त्याच्यातच असते काय चाललंय शाळेमध्ये कॉलेजमध्ये क्लासमध्ये हे बऱ्यापैकी लक्ष असतं बारीक लक्ष नाही म्हणत कारण मुलं मोठी झाल्यावर त्यांना एवढं असं आपण चंगुलमध्ये नाही फसवायचं तर लेट हिम एन्जॉय हिज फ्रीडम ऑल्सो बट ही शुड बी फ्रेंडली विथ हिज फादर अँड मदर शिक्षण किंवा कुठलीही शिक्षण पद्धती हा एक ढाचा बनल्यासारखं झालंय की अभ्यास त्यातनं मार्क मिळवायचे आणि करिअर घडवायचं पण त्याच्यातनं काय मूल्य मिळतात आहेत याच्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो म्हणजे जेव्हा मुलं शिक्षण घेतात तुझा हा धडा झाला का तुझा तो धडा झाला का हा गणिताचं संपलं का तो विषय संपला का हेच विचारतो पण खरंच बाळा तुला प्लस म्हणजे काय आणि जीवनाच्या दृष्टीने मायनस म्हणजे काय कुठली गोष्ट प्लस करायला पाहिजे आणि मायनस करायला पाहिजे किंवा आपल्याला फक्त एकच माहिती आहे की शिवाजी महाराज हा पराक्रमी राजा होता पण ती पराक्रम हा फक्त आपण इतिहासापुरता विचार करतो आणि सोडून देतो पण असं नको करायला जेव्हा जीवनात त्याच्यावर कुठलं संकट येतं हल्ली न्यूक्लिअर फॅमिली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला खूप सक्षम आणि वैचारिकदृष्ट्या आपलं जीवन जगणं खूप महत्वाचं असतं आणि कुठलंही संकट केव्हाही येऊ शकतं तर त्यावेळेला त्याने पराक्रमाने म्हणजे मानसिक पराक्रमाने त्या गोष्टीला ध्येयाने तोंड द्यायला पाहिजे हे त्याला यायला पाहिजे आणि याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे फक्त शिक्षण किंवा फक्त करिअर मार्क्स हे जे काय झालंय त्याच्यातनं दूर करून मुलांना त्याच्यातले मूल्य समजवणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण एखादा चित्रपट बघतो त्याच्यातल्या मूल्यांवर चर्चा करतो पण आपलं शिक्षण आपल्याला काय मूल्य देतं याच्यावर चर्चा करत नाही होत नाही तर तसं न होता त्याच्यावर चर्चा करून ते जर अंगीकारलं म्हणजे पूर्वीचं शिक्षण आणि आताचं शिक्षण याच्यात काय फरक आहे तर पूर्वी शिक्षण आत्मसात केलं जायचं आणि आता पाठ केलं जातं तर हा त्याच्यातला फरक आहे ते म्हणतात की आम्ही कल बघणार आहोत आम्ही शाळेत त्यांच्यावरती बघतो ऍक्टिव्हिटीज घेतो तर मला असं वाटतं की इथे शिक्षकांचा खूप मेजर रोल आहे आपण पॅरेंट्स मीटिंग ठेवतो शाळा ठेवते त्याच्यामध्ये त्याने काय अभ्यास केला आहे सांगतो किंवा पुढचा ग्रुपाट काय करायचा याच्यावरती चर्चा असते खूप सारे पालक आलेले असतात कधी कधी वन टू वन कन्व्हर्सेशन पण असतं बऱ्याच वेळेला मला असं इथे एक मेजर असा रोल वाटतो शिक्षकांचा की प्रत्येक विद्यार्थ्याचा पूर्ण म्हणजे त्याने ऍडमिशन घेतल्यापासून त्या दिवसापर्यंत किंवा त्या वर्षाचा जो आहे तो एक आराखडा पाहिजे आणि खरंच त्याचा कल काय हे त्या विद्यार्थ्यासमोर पालकांशी चर्चा व्हायला पाहिजे आणि तिथे एक काउन्सिलर पण असला पाहिजे कारण की आता मी इंजिनियर आहे तर माझी प्रबळ इच्छा असणार की माझे मुलं पण इंजिनियर होतील किंवा त्या कलाने जातील किंवा माझे मिस्टर बिझनेसमॅन आहे तर त्यांना हे वाटतं की नाही आपल्या मुलाने बिझनेसमध्ये जावं बिझनेस करावा तर हे कुठेतरी याच्यातून वेगळा काही पर्याय आहे का
आणि खरंच त्यांच्यातील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि मी शाळेला खरंच मानते कारण शाळा खूप महत्वाची आहे. मी आज इथे आले याचं कारण माझी मुलगीच आहे, कारण ती तिची पॅरेंट्स म्हणून आलो आहे. तिच्यातले गुण शाळेने ओळखले, तिचं वक्तृत्व ओळखलं, म्हणून तिची आई बोलू शकते असं असू शकतं. म्हणजे हा एक पॉझिटिव्ह गुण आहे की शेवटी विद्यार्थी खूप महत्वाचा आहे, पण तो परीक्षार्थीही असला पाहिजे आणि विद्यार्थीही असला पाहिजे. तो फक्त विद्यार्थी असून चालणार नाही, फक्त परीक्षार्थी नाही. परीक्षेसाठी गुण तर गरजेचंच आहे, म्हणून त्याने परीक्षार्थी व्हायलाच पाहिजे. आणि विद्यार्थी हा खूप बदलत चाललेला आहे. म्हणजे ॲज अन पॅरेंट्सही मला तो जाणवतो घरामध्ये, आणि ॲज अन शिक्षकही मला जाणवतो शिकवताना की विद्यार्थ्यांमधले जे बदल आहेत ते खूप जास्त आहेत. आणि म्हणजे अगदी तू एक विद्यार्थी आहेस माझा, तर तिथपासून मी बघते तर आजच्या विद्यार्थ्यापर्यंत तो खूप बदल आहे. तर ते परीक्षार्थी आणि विद्यार्थ्याची सांगड घातली गेली पाहिजे, त्याने अभ्यास पण केला पाहिजे, त्याने इतर कलागुणही दाखवले पाहिजे, आणि जिथे त्याला वाटते की नाही इथे तो काहीतरी करिअर घडू शकतो तर तिथे त्याने केलं पाहिजे असं मला वाटतं. आता यांनी विषय घेतला काउन्सिलर असला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ असा की पालकांनी जबाबदारी दिली शिक्षकांवर आणि शिक्षकांनी जबाबदारी की पालकांनी असं अशा प्रकारे त्यांना ग्रूम केलं पाहिजे, असं वाढवलं पाहिजे. नशिबाने आपल्या आत्ताचा हा जो ग्रुप जमला आहे त्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी आणि खूप नशिबवान पालक आणि टीचर्स आहेत. पण आपली शोकांतिका अशी आहे की आपल्याकडे विकसनशील देश आहे असं म्हणतात की आपला देश हा तरुण देश आहे. आपल्याकडे ॲडल्सन्स विद्यार्थ्यांची म्हणजे संख्या जे 14 ते 19 असं आपण म्हणतो त्या संख्या खूप जास्ती आहे, तरुण आहे आपला देश. तर पण शोकांतिका अशी आहे की आपल्याला खरंच आपण खूप भरकटलेलो आहोत. चतुरंगमध्ये वाचलं आणि फार निराशा वाटते की मुली आणि मुलं दोन्ही मुलं तर आहेतच व्यसनांकडे वळणारे, पण आता मोठ्या प्रमाणात मुलीसुद्धा व्यसनाकडे वळत आहेत. आणि ह्याचं कारण घरातला आणि एकूणच सपोर्ट सिस्टीम हरवत चालली आहे. आणि खूपच म्हणजे एक काउन्सिलर म्हणून हे खूप निराशाजनक, म्हणजे काउन्सिलरला निराशाजनक वाटू नये पण म्हणजे खरंच निराशाजनक सत्य परिस्थिती आहे. आणि हे अशा सारखे प्रयत्न खूप महत्वाचे आहेत आणि हे होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद कसा, तर अभ्यास सोडून जेवढं जास्ती त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन मूल्यांची जोपासना करण्यासाठी अगदी म्हणजे त्यांच्या घडणीच्या वयामध्ये म्हणजे 9-10 वर्षापासून म्हणजे आता अगदी म्हणजे मॅच्युरिटीची हे खूप वय खूप खाली येत चाललंय, तर त्या वयापासून अगदी डोळ्यात तेल घालून क्वालिटी टाइम, म्हणजे तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी क्वालिटी टाइम म्हणजे अगदी 15-20 मिनिटं मिळाली तुम्हाला मुलांबरोबर तरी सुद्धा ती अतिशय काळजीपूर्वक ती त्यांच्याबरोबर वापरली गेली पाहिजेत. हा विषय माझ्या डोळ्यासमोर आला होता. याचं कारण असं की गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही जे ॲप्टिट्यूड टेस्टिंग केलं त्यातून एक भीषण म्हणजे सर्वात भीषण स्थिती समोर येते. आणि ती स्थिती अशी आहे की मुलांमध्ये इंटेलिजन्स आहे असं दिसतंय पण त्या ॲबिलिटीज डेव्हलपच होत नाही आहेत. आणि ह्या ॲबिलिटीज डेव्हलप न होण्याच्या मागे काम काय, कारण काय, तर आत्ता जे सांगितलं आपण की पालकांचा संवाद असणं नसणं, पण सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की बेसिक जर अभ्यास हा शब्द घेतला ना तर आम्हाला किती लोकांना सांगता येईल की अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय करणं. फंडामेंटल्स आहेत, अभ्यास म्हणजे काय रे भाऊ, पुलं म्हणजे ना दारू म्हणजे काय रे भाऊ, तसं अभ्यास म्हणजे काय रे भाऊ, हा फंडामेंटल प्रश्न तुम्ही मुलांना विचारा. एकही मुलगा अभ्यास म्हणजे काय हे सांगू शकत नाही, त्यात त्यांचा दोष नाही आहे. पण अशा प्रकारे पर्स्पेक्टिव्ह शिक्षणाचा, शिक्षकांचा, सिस्टीमचा नाहीच आहे. अभ्यास म्हणजे याला किती आयदर इव्हॅल्युएशन किंवा ते ग्रेडेशन किंवा मार्क ह्याच प्रकार आहे. आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगायला मजा वाटेल की माझ्या एका वर्कशॉपमध्ये माझ्या मुलीने एका मुलीने प्रश्न विचारला होता की सर एवढं हे चाललं आहे अभ्यास 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 जागर अभ्यासाचा वगैरे वगैरे, अभ्यास म्हणजे काय. आणि समोर ज्ञान प्रबोधिनीची लोक होती, गडबडली. आणि मग तिथून सुरुवात करायला लागते की आपण अभ्यास म्हणजे नेमकं काय आणि
त्या मुलांनी तो धडा वाचला, तो धडा शिकवला, धड्याकडचे प्रश्न आले म्हणजे अभ्यास केला का, त्या धड्यातली मूल्य आली म्हणजे अभ्यास केला का, त्या धड्यात जे शिकवलं गेलेलं आहे ते ऍप्लिकेशन मध्ये आणता आलं म्हणजे अभ्यास झाला का, काय झाला म्हणजे आपण ठरवायचं की ह्या मुलांनी अभ्यास केलाय, याच्यावर काम होणं फार आवश्यक आहे सर्वांना. म्हणजे बेसिकली एम्पॉवरमेंट हा शब्द आपल्याकडे सर्रास वापरला जातो, वुमन एम्पॉवरमेंट, चाइल्ड एम्पॉवरमेंट, स्टुडंट एम्पॉवरमेंट. एम्पॉवरमेंट म्हणजे परत तोच विषय, एम्पॉवरमेंट म्हणजे काय रे भाऊ. आणि मग असं होतं की मला जे आतला आवाज आहे तो आतला आवाज ओळखण्याला, आतला आवाज ऐकायला आणि आतल्या आवाजानुसार काहीतरी माझं मत मांडायला परवानगी आहे का घरात? घरात परवानगी, मतच मांडायला म्हणतोय मी, पुढे त्या दुसरी पाऊल टाकलं तर पुढचीच गोष्ट आहे. अनेक घरांमध्ये आहे, तुला काय कळत नाही, आमच्या काळात काय होतं आणि आम्ही काय भोगलं ते हाच विषय सुरू होतो. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की परीक्षार्थी विद्यार्थी हा जो विषय आहे तो विद्यार्थी घडणं प्रत्येक या प्रोसेसमध्ये, म्हणजे त्यातला विद्यार्थी पण म्हणजे काय, अगदी सोपी गोष्ट आहे. ज्याच्या मनातलं कुतूहल जागरूक आहे तो विद्यार्थी आहे, ज्याच्या मनातली जिज्ञासा जागरूक आहे तो विद्यार्थी आहे, त्याला काय डोकावून पाहायची सवय आहे तो विद्यार्थी आहे, इकडे काय चाललंय हे कुतूहल तरी किती विद्यार्थ्यांमध्ये आहे. आम्ही वर्कशॉप शाळांमध्ये जातो, विद्यार्थ्यांचे डोळे असे मलूल असतात बिचारे. प्रावीण्य वर्गाचे विद्यार्थी चांगल्या चांगल्या, म्हणजे प्रावीण्य वर्गाचे विद्यार्थी म्हणजे अबाऊ 95 विद्यार्थी, पण त्यांच्या डोळ्यात पालवरती चमकत दिसत नाही, उत्सुकता दिसत नाही, आता काय सर आले आणि काय बोलणार असंच होत. सो तिथपासून तो पेटवावं लागणार आहे रान ते. आणि उद्या जे सगळं मेक इन इंडिया स्टार्टअप बिटअप आहे ना, फंडामेंटल काम इथं व्हायला पाहिजे, कारण हा प्रोडक्ट बाहेर जाऊन तिथं तो परफॉर्म करणार आहे. इथे जर परफॉर्मर नाही झाला तो बाहेरच्या जगात काय परफॉर्म करेल, तेव्हा मूलभूत काम इथे करणं फार आवश्यक आहे, फार मूलभूत विषय आहे. तर एकंदरीत विद्यार्थी म्हणजे किंवा अपेक्षांच्या ओझ्याखाली जर तो असेल तर मग तो पालकांशी पण कसा संवाद साधेल? ओके, पालकांशी पण तो संवाद कसा साधेल, तुमच्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत आणि त्याला ते दिसत आहे. आणि असं पण होतं ना की पालकच कदाचित त्या स्पर्धेचे काय म्हणू की ठिणगी लावून देणार आहे, या शाळेत नाही त्या शाळेत घेतलं पाहिजे, माझ्या शेजारच्या मुलाने इकडे ऍडमिशन घेतलं, अरे हे नामांकित इकडे गेलं तर त्याचं होईल. ऑफकोर्स चांगलं देण्याची गरज आहेच, पण मग ह्या चढाओढीचा बळी किंवा अपेक्षांचा बळी हा विद्यार्थी होतोय का? तर हे मला प्रश्न विद्यार्थ्यांकडनंच त्याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. सर्वात पहिले म्हणजे घर आपले जे पालक असतात आई बाबा, खूप वेळा असं होऊन जातं की त्यांना स्वतःला माहीत नसत. दोन गोष्टी आहेत, एक तर ते बोलू देत नाही आपल्या, असं म्हणजे व्हेरी ब्लंट स्टेटमेंट, पण ते कधी कधी आपल्या मुलांना आपले व्ह्यूज व्यक्त करू देत नाही की त्यांना कशात इंटरेस्ट आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट सगळे करवतात म्हणून करून घेतात आणि मग जे म्हणतात तेच करावं लागतं मुलांना. असं खूप जागी होतं, म्हणजे मी लिटरली इन्स्टन्सेस पाहिलेत की हां तू ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कॉमर्स साईड आली आहे, त्याला लॉ करायची इच्छा आहे, तू लॉ कर पण 11वी 12वी सायन्स कर. आता याच्यामागे काय लॉजिक आहे का? कारण की आमच्या माझ्या आई वडिलांनी, त्यांच्या आई वडिलांनी, जे पालकांच्या आई वडिलांनी पण सायन्स घेतलं होतं, त्यांनी पण सायन्स घेतलं होतं, म्हणून सायन्स करतो, हवं तर तुला जे हवं ते कर पण 11वी 12वी सायन्स कर. आता याच्या मागचा लॉजिक काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात मोठा की पॉईंट इकडे असा वाटतो मला की पालकांनी त्यांच्या मुलांना कधी पण विचारायला पाहिजे, रादर दॅन ॲडवायसिंग देम फर्स्ट दे शूड आस्क देम फर्स्ट की तुझं काय मत आहे, तुला काय वाटतंय, करिअर म्हणजे काय, तुला पुढे जाऊन काय करायचंय, फक्त पैसा कमवायचा आहे का तुला सुखी राहायचंय, व्हॉट एव्हर इट इज दॅट डेफिनेशन ऑफ सक्सेस तर जाणून घ्या तुम्ही. त्याशिवाय जर का तुम्ही त्यांचाच व्ह्यू पॉईंट जाणून घेतला तर तुम्ही त्यांना ॲडवाईस कसं कराल? जर का पॅरेंट्सला माहितीच नाही की कुठे त्याला त्याचं कुठे चुकतंय किंवा त्याला त्याचा व्ह्यू पॉईंट काय आहे, तोवर तुम्ही ते ॲडवाईस नाही करू शकणार. त्यामुळे त्याचा एक सोल्युशन मला असं वाटतं की त्यांनी नीट बसून त्याची बाजू जाणून घ्यायची रादर दॅन इम्पोजिंग थिंग्स ऑन हिम. आता जर मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास बघितला तर सगळे पालक आपल्या पाल्यांना चांगल्या कॉलेजमध्ये घालू शकतात आणि आपल्या देशामध्ये रिसोर्सेसची कमी असल्यामुळे या सगळ्या कॉलेजेसमध्ये बीट एनी फॅकल्टी सीट्स हे खूप लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं हे एक त्या पाल्याची अचीवमेंट नसून हे त्या पालकांचं प्रेस्टिज झालेलं आहे. आणि सगळ्या पालकांमध्ये ही कॉम्पिटिशन आहे की गावात जाताना कोणी विचारलं तर माझा हां माझा तिकडे जातो बरं का, ही जी आहे ना त्यामुळे विद्यार्थी दबले जात आहेत आणि त्यांच्यावर कॉन्स्टंट प्रेशर आहे घरी की त्याच्यापेक्षा तुझं कॉलेज चांगलं पाहिजे. इंजिनिअरिंग असो कॉमर्स असो, म्हणजे कॉमर्स असेल तर मी ऐकलं मुंबईमध्ये झेवियर्सला गेलं पाहिजे, इंजिनिअरिंग असेल तर VJTIC OEP पाहिजे,
MBA करायचं तर IIM पाहिजे. याच्यामुळे आणि तिथे आपल्या देशामध्ये रिसोर्सेस खूप कमी आहेत, प्रत्येकाला त्याच्या आवडीचं शिक्षण मिळेलच ह्याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे यू हॅव टू मेक सॅक्रिफाइसेस, चेंज युअर ब्रँच ऑर चेंज युअर लाईकिंग. आणि मग हा पालकांचा प्रेस्टिज इश्यू असा झालेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थी नक्कीच दबले जात आहेत. आय थिंक हा प्रश्न फक्त आमच्यापर्यंतच नाही आहे, कारण लाईक ही सेड, आता दबले जात आहेत, पुढे ठीक आहे, ही विल गेट अ व्हेरी गुड करिअर, त्याला साधारण खूप मोठं पॅकेज वगैरे असेल. बट बेसिक प्रश्न, आय एम अ स्टुडंट ऑफ सायकॉलॉजी, सो आम्हाला पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमध्ये इतके बेसिक प्रश्न होते ना की मला वाटलं की यार मोठ्या लोकांना इतके बेसिक प्रश्न पडतात की मी आनंदी आहे का नाही. हा आत्ता माझ्यासाठी हो मी आनंदी आहे खूप सोपा प्रश्न आहे, पण आय गेस मोठं झाल्यावर तो खूप मोठा प्रश्न होतो, खूप कॉम्प्लिकेटेड होतो. आणि आय थिंक की आपली लढाई फक्त ठीक आहे करिअर, आपण करिअर नाही घडवत आहे ना, आपण माणूस घडवतो आहे, हे कुठेतरी आपण विसरतोय. आणि तो जसं मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं, मी त्यांना विचारलं बाबा काय हवं तुम्हाला, मी काय हवं, बा म्हटले तू चांगली चांगली व्यक्ती बन बास. तर हे जर मी डोक्यात ठेवलं आणि मी पुढे गेलं तर मी चांगली व्यक्ती होणार आहे, आय विल बी सॅटिस्फाईड विथ माय सेल्फ, माझे वडील पण सॅटिस्फाईड असतील. तर मी 40 वर्षाची झाल्यावर सुद्धा मला डिप्रेशन येऊ शकतं आणि येतच आहे, कारण मला वाटतं की यार आत्ता मी काय करते, व्हॉट आय एम डुईंग, मी 40 वर्ष काय केलं माझ्या आयुष्यातलं. सो आपण आता तुम्हाला तुम्ही करिअर बनवला म्हणजे तुम्ही सक्सेसफुल झालात असं नाही आहे. तो व्यक्ती जर आयुष्यात त्याचं सक्सेसफुल आयुष्य त्यांनी हॅपीली घालवलं तर टीचर सक्सेसफुल आहे, तर आपली सिस्टीम सक्सेसफुल आहे, तर पालक सक्सेसफुल आहे, आणि तर तो व्यक्ती सक्सेसफुल आहे. हे मला इथं सांगायचं आहे की नुसतं करिअर करिअर करिअर, व्हॉट इज करिअर, इट इज यू आर लिव्हिंग, बट तुम्ही 9 to 5 मध्ये पण तुम्ही जगता आहात ना, सो ते तुम्ही जगताय का? आर यू गोईंग आउट, आर यू वॉचिंग फिल्म्स, आर यू बिईंग विथ युअर फ्रेंड्स, आर यू बिईंग विथ युअर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एनी वन. सो आपण इथे विद्यार्थी जसे शंतनु सर म्हणाले की कुतूहल, पण यु नो ते जिंदगी ना मिलेगीमध्ये आहे, नजर नजर में खावो की बिजलिया लेके चल रहे हो, ते मला फार आवडतात त्या चारोळी, कारण खरंच तोही जिंदा हो तुम, नंतर मग आपल्या आपण वी आर ॲज गुड ॲज वॉकिंग कॉप्सेस असं मला वाटतं. ना प्रेशर येतं ह्याचा कुठेतरी थोडासा, म्हणजे हा थोडा वेगळा विषय, पण एक वाक्य कुठेतरी मांडा असं वाटतं मला. अनेकदा मी सखी हा कार्यक्रम करते रेडिओवर आणि त्याच्यातनं खूप पद्धतीने असा विषय मांडला जातो, तर एकच एक मूल असणं ह्याच्यामुळे पण हे प्रेशर असत. आता याच प्रेशरच्या मुद्द्यावर ॲज अ पेरेंट म्हणून मला बोलायला आवडेल की आजकाल काय झालंय जगामध्ये की मी काय करते किंवा मी काय केलं याच्यापेक्षा माझं मूल काय करतंय ह्याच्यामध्ये जगाला जास्ती इंटरेस्ट असतो. म्हणजे स्पोर्ट्समध्ये असू दे किंवा एज्युकेशनमध्ये माझा मुलगा काय परफॉर्मन्स करतो त्याच्यावरती माझी गुणवत्ता कुठेतरी पणाला लागते. आपण म्हणतो ना की जर का आज माझ्या मुलाला मार्क कमी मिळाले, 60% मार्क मिळाले, तर ते पालकांना त्यांचं फेल्युअर वाटतंय की ते कुठे कमी पडले का, त्यांच्यामध्ये काही कमी आहे का. किंवा स्पोर्ट्समध्ये जर का माझा मुलगा हरला किंवा त्याला मेडल नाही मिळालं किंवा तो पुढच्या स्पर्धेसाठी सिलेक्ट नाही होऊ शकला, तर तो पेरेंट्सना आपला स्वतःचा कमीपणा वाटतो. म्हणजे त्यावेळेला सिच्युएशन काय, त्यावेळेला त्या मुलाची मानसिक क्षमता शारीरिक क्षमता जोखण्यापेक्षा तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघता आहात. आणि मला वाटतं आपलं सिस्टीममध्ये जे काय सगळं आहे की तुमचं सगळं परफॉर्मन्सवरती कसं अवलंबून असतं की तुम्ही 10वीमध्ये एवढे मार्क मिळवले म्हणजे तुम्ही हुशार आहात, पण तोच एखादा मुलगा अगदीच 50% 10वीला मिळवतो पण तो कशात तरी दुसऱ्यामध्ये खूप चांगला असतो, मे बी तो ऍक्टिंग चांगला करतो, मे बी तो गाणं खूप सुंदर गात असतो, पण मग सारेगमपमध्ये आपल्याला दुसऱ्या मुलांनी 10वीची परीक्षा द्यायच्या ऐवजी जर का त्यांनी सारेगमपमधलं जिंकलेलं मेडल आपल्याला आवडतं, पण हेच जेव्हा माझा मुलगा मला म्हणेल की मी 10वीच्या वर्षी सारेगमपमध्ये खेळीन तेव्हा मग मी तयार होईल का या गोष्टीला, हा मला असं वाटतं पालकांनी विचार करायला हवाय की त्या मुलाला त्या क्षणी काय. म्हणजे जसं मगाशी मॅडम म्हणाले की शिवाजी तर आपल्याला हवाय, म्हणतो माझ्या घरात नको तुझ्या घरात चालेल, मी त्या शिवाजीचे गोडवे गाईन, तर मला असं वाटतं पॅरेंट्सना खूप जास्ती प्रेशर आहे किंवा पॅरेंट्स ते अननेसेसरी स्वतःवर ओढवून घेत आहेत की त्याची गरज नाही आहे. आज तुम्ही स्वतःला, मला प्रत्येक पॅरेंट्सना सांगायला असं वाटतं की आज तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करा. तुम्ही जेव्हा शिकत होता, तुम्ही जेव्हा विद्यार्थी होता तेव्हा तुमचं बौद्धिक क्षमता किती होती आणि तुम्हाला कधी 60% मार्क मिळाले म्हणून तुम्ही आयुष्यात फेल नाही झालेला आहात. तुम्ही आज चांगलं करिअर घडवलेलं आहे, तुमची आज मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकताय, त्यांना चांगलं खायला प्यायला देऊ शकताय, त्याच्यामुळे तुम्ही सक्सेसफुल पेरेंट आहातच.
तर मला एवढंच म्हणणं आहे की हे जे कम्पॅरिझन आपल्याकडे होतं ना, की तुम्ही हा मापदंड काय तुमच्या सक्सेसचा, तर तुम्ही 95% तुमच्या मुलांनी मार्क मिळवले की मी सक्सेसफुल झालो. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा एक मला असा मुद्दा इथे सांगावासा वाटतो की आजकाल दोघंही आई वडील नोकरी करणारे असतात, दोघांच्याकडे वेळ नाही आहे, त्याच्यामुळे आता त्यांचं म्हणणं असतं आम्ही एवढाले पैसे कमवतो मग आम्ही आमच्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये घालतो. तर चांगली शाळा म्हणजे काय? तर चांगली शाळा म्हणजे जिथे फी जास्ती आहे, जिकडे माझ्या मुलाला मी एकदा सकाळी 8 वाजता टाकलं शाळेमध्ये की त्यांनी संध्याकाळी 5 पर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घ्याव्या, स्पोर्ट्स करून घ्यावे, अभ्यास करून घ्यावा, म्हणजे ती शाळा चांगली. आणि मग पेरेंट्सची अपेक्षा अशी असते की जर का मी आज 1.5 लाख रुपये वर्षाला फी भरतोय त्या शाळेमध्ये, तर माझ्या मुलांनी एक चांगला प्रॉडक्ट बनूनच त्या शाळेतनं बाहेर यायला पाहिजे. तर हा दृष्टिकोन कुठेतरी आपण बदलला पाहिजे ॲज अ पॅरेंट म्हणून मला असं वाटतं. आणि हे सगळं मुलांवरती प्रेशराइज होत आहे, याची आवश्यकता नाही आहे ना. तुम्ही फेल्युअर झाला, तुम्हाला 10वीला नाही 40% मार्क मिळाले तरी तुम्ही सक्सेसफुल होणारच आहात, पण तो सक्सेस आणि तुमचे मार्क हे जे आपण एकमेकांशी जोडतो ना, ते मला वाटतं जर का आपण कुठेतरी कमी केलं तर या सगळ्याच प्रोसेसला आपल्याला डेव्हलपमेंट म्हणून खूप चांगला बघता येईल असं एक मला वाटतं. अच्छा, आता तुम्ही म्हणालाच आता आपण शिक्षणावरनं आपली आवड, मला अदर दॅन दिस एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज माझ्या कुठल्या असतात, तर ह्यावर आपण बघतो की प्रत्येकाला आपली एक पद्धत आहे ना की शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासू, आपण काय म्हणतो अभ्यासू म्हणण्यापेक्षा की पेपरमध्ये आपण जे दाखवतो तेच खरा अभ्यास आहे. पण आता मी येऊ इच्छितो की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आपण करतो की त्यामध्ये मी मुकुंद सरांना प्रश्न विचारेन की ह्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी का म्हणतात, की ह्यामध्ये मला करिअरच्या संधी आहेत का, किंवा तुम्ही जेव्हा बघता विद्यार्थ्यांना तुमच्याकडे जे जेव्हा येतात तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? माझ्याकडे ज्या वेळेला विद्यार्थी येतात त्यावेळेला सोपे प्रश्न मी त्यांना विचारतो की मी ज्योती कॉलेजचा कार्याध्यक्ष आहे, मी दिग्दर्शक आहे, तर तू इथं का आलास? नाही, मला नाटक शिकायचं आहे, हे त्याचं पहिलं उत्तर असतं. का शिकायचं? नाही, मला त्याची आवड आहे. जर त्याचे आईवडील बरोबर असतील तर ह्याला लहानपणापासून खूप हौस आहे असं ज्या त्याला सांगितलं जात असतं. आता ह्या शब्दांचा अर्थ आई वडिलांना अजिबात माहीत नसतो की आवड म्हणजे काय, हौस म्हणजे काय. आणि मुळात म्हणजे आजच माझ्याकडे ज्या त्याला एक केस आहे, कालच आलेली आहे, नाशिक रोडचा बिचारा विद्यार्थी आहे, प्रचंड एन्थुझियास्टिक आहे, त्याला जे आहेत ना की त्याला आई व अगदी जे तळमळीने सांगते की माझ्या या लेकराला लहानपणापासून ना नाटकाची प्रचंड आवड आहे आणि म्हणून मी वेगवेगळ्या शिबिरात पण त्याला घातलंय. त्याला जे आहेत ना की त्याला विचारलं की मग तुला काय व्हायचं रे? स्टार. त्याला व्हायचं स्टार. आणि मग आई वडिलांना विचारलं की हा स्टार झालेला चालेल का? मुळात म्हणजे ज्योती कलश किंवा मी हा कुणी असा कारखानदार नाही आहे की बाबा तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट माझ्याकडे पाठवा आणि मी त्याला स्टार किंवा हिरोईन करून पाठवेल. तर त्यांचं म्हणणं असं नाही नाही नाही, तो फक्त एवढ्यावरच नाही करणार आहे, तर त्याला बायोटेक्नॉलॉजी पण करायचंय. म्हटलं मग बायोटेक्नॉलॉजी का करायचं? तर म्हणे मग स्टार नाही झाला तर? मला असं वाटतं आतापर्यंत मी जे ऐकलं ना या सगळ्यांमध्ये, तुम्ही कदाचित कोणी मान्य करणार नाही पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये जे आहेत ना एक भित्रा ससा लपलेला आहे, एक्सेप्शन तनू, कारण की तो काय तो न्यूट्रल आहे, पंच आहे, तो शिट्टी मारायला आहे, तो काउन्सिलर आहे, तो हे करू शकतो. पण शिक्षक असो, पालक असो किंवा विद्यार्थी असो, यांच्या मनामध्ये एक भित्रा ससा आहे, काय होईल पुढे? शिक्षक म्हणतो माझा संबंध विद्यार्थ्याशी कितीपर्यंत आहे? इथपर्यंत. पुढे जे आहे ते पुढे त्याचं त्याने, आम्ही कितीतरी जीव ओरडून सांगतो पण त्यांनी ऐकलं पाहिजे ना, आणि पालकांनीही थोडं लक्ष दिलंच पाहिजे. मला या ठिकाणी संतोष असं वाटतं, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करण्याची गरज नाही, या ठिकाणी शिक्षक आणि पालकांचं काउन्सिलिंग करण्याची गरज. आज जे आहेत ना ते, आज मी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत हे कोर्सेस घेतो, मग त्याच्यामध्ये आज मी पूर्ण वेळ माझ्या नाटकाला देतो, कारण लहानपणापासून नाटक ही माझी पॅशन होती. आज मी हेच करतो आहे की मी पालकांना जे पालकांना आधार देतोय, मुळात म्हणजे मी पालकांना धैर्य देतोय,
आणि माझ्या संपर्कात आलेल्या शिक्षकांना मी तेच सांगतोय की तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना धैर्य द्या, बाकी काही नाही, काही देऊ नका. तुमच्या शिक्षणामुळे त्यांचं आयुष्य जे आहे की सफल होईलच असं नाही, पण येणाऱ्या प्रसंगाला, येणाऱ्या कुठल्याही सिच्युएशनला तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकाल हे धैर्य जर त्यांना तुम्ही दिलं तर ते आयुष्यामध्ये, जशी जे आहेत की तुझं अनुजा नाव ना, हा अनुजा, की अनुजा जशी म्हणाली की माणूस म्हणून काय, हे आहे व्यक्तिमत्व विकास किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हा शिक्षण ही चौकट धरून त्याच्या पलीकडचं शिक्षण म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असं दुर्दैवानी मानलं जातं. मुळात म्हणजे चांगल्या प्रकारच्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करणारा, चांगल्या प्रकारचा वक्ता, चांगल्या प्रकारचा श्रोता, चांगल्या प्रकारची मानसिकता असलेला, चांगल्या प्रकारचं संवेदनशीलता असलेली व्यक्ती हीच फक्त केवळ देशाची गरज आहे. जन्माला आल्यापासून आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती ही परीक्षार्थी असते आणि विद्यार्थ्याचा दुर्दैवाने अर्थ असा घेतला जातो की ज्या विद्येवरती अर्थार्जन करता येईल, जो करू शकेल तो विद्यार्थी, हे आपलं दुर्दैव आहे. परंतु एखादं सुसंस्कृत समाज, एखादं सुसंस्कारित कुटुंब व्यवस्था जर निर्माण करायची असेल की जी आजच्या सैरभैर समाजाला, आजच्या ज्या आहेत ना ते आजच्या अत्यंत जे आहे ते अत्यंत पॅनिक सिच्युएशनमध्ये असलेल्या समाजाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे जर एनर्जी द्यायची असेल तर ही व्यक्तिमत्व विकासाची मुख्य साधनं आहेत. अभिनय करणं, कोण अभिनय करत नाही, शिक्षक करत नाहीत, पालक करत नाहीत, एक्झॅक्टली, आणि कधीपासून करत नाहीत, कधीपासून करतात तुम्ही, विधभर होतात, जन्माला आला होतात ना तेव्हापासून तुम्ही अभिनय करतायत आणि तेव्हापासून तुम्हाला मतलब कळतोय, याच्यापेक्षा पलीकडचं शिक्षण काय हवंय. पण हे कशा प्रकारे वापरायचं हे ज्ञान जास्त महत्वाचं आहे. मी टेनिस खेळतो आणि आता टेनिस शिकवतो पण मुलांना. जस्ट आज 12वीचा निकाल लागला, नाही 10वीचा, CBSEचा. तर माझी एक स्टुडंट होती, तिला 91% पडले. तर ती म्हटली सर मला 4% अजून पडले असते जर मी 10th एक तास टेनिस खेळत असती तर. म्हटलं का, म्हणे सर 9th मी 95 अबव्हच होते, पण टेनिसमुळे मला जेवढं ग्रास्पिंग पॉवर येत होतं पटकन कॉन्सन्ट्रेशन लेवल जी होती ती कुठेतरी कमी झाली. आता फक्त 10th मी टेनिस बाजूला केलं म्हणून. तर मी माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स सांगतो की मी टेनिस नॅशनल्स जिंकलोय, म्हणजे खेळलोय. तर मग नंतर मी आर्ट्स घेतला 11वीला, तर बाम सर आपले आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर 12वीला आर्ट्स घेतलं, मग सर अंडर 16 नंतर परफॉर्मन्स थोडा डाऊन झाला, 18 आणि मेन्समध्ये थोडं स्ट्रगल होतंच. बाबासाहेब माझे वडील बामसरांकडे गेले, म्हणे सर मी याचं आर्ट्स घेतलंय, मी स्वतः इंजिनियर आहे, मी याचं आर्ट्स घेतलेलं आहे खूप डेअरिंग करून, पण जर हा नाही झाला टेनिस प्लेअर तर काय. मग बामसरांनी त्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही काय करता, ते म्हणे मी सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे तुमच्यासारखे तो सिव्हिल इंजिनियर त्याच्या हाताखाली कामाला ठेवेल. त्यांना काय बोलायचं होतं ते कळून गेलं की हा याचे हाल होणार नाही. आज मी BA केलेलं आहे आणि आज माझी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि 2 सिव्हिल इंजिनियर माझ्या कामाकडे. ओके, मी सिव्हिल बॅकग्राऊंडचा नाही आहे पण मला जे येत नाही ते त्यांच्याकडून करून घेतो. त्यांनी वेल नोन कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेलं आहे. ओके, मग शेवटी अर्निंग हा विषय आहे, तुम्हाला लाईफस्टाईल कशी जगायची आहे. शेवटी पॅरेंट्स आणि टीचर्स जे 95% जे स्टुडंट निघतात 10वीपासून ते सगळे अभ्यासात करिअर करतात आणि 5% फक्त एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये जातात. 5 त्याच्यातले आणि ते 5% माझं असं मत आहे की वर्ल्ड मध्ये रूल करतात. ते 5% लोक जग चालवत आहे आणि बाकी 95% त्यांच्याकडे कामाला आहे किंवा त्यांच्यासाठी काम करत आहे ते आणि त्यांना पैसे कमवून देत आहे. ओके, टीचर्स आणि पॅरेंट्स कडून आहे ना, नाही नाही इंजिनियर डॉक्टर लॉयर ह्याच गोष्टी झाल्या पाहिजे, पण त्या झाल्यानंतर काय करिअर पुढे काय. की मला असं वाटतं की एक्स्ट्रा करिक्युलरमुळेच त्याला दुनियादारी कळते आणि एकदा दुनियादारी कळली ना तर तो दुनियात आरामात सर्व्हाइव्ह होतो, त्याचं नुसतं भागत नाही तर तो चांगलं आयुष्य जगतो. आपल्याकडची शिक्षण पद्धती आणि बाहेरच्या शिक्षण पद्धतीमध्ये असा काय फरक आहे की जेणेकरून इकडची माणसं असं म्हणतात की तो बाहेर गेला म्हणजे आता त्याचं करिअर सगळं सेट झालं, तिकडची शिक्षण पद्धती खूप भारी आहे, आपल्याकडे ती आली तर अजून चांगलं होऊ शकतं, पण पाहायला गेलं तर कमी जास्त प्रमाणामध्ये तिकडचेच संस्कृतीमध्ये आपण शिक्षण घेतो, जसं CBSE बोर्ड्स आहेत की त्या पद्धतीने शिक्षण घेतलं जातं. तर
काय विद्यार्थी म्हणून किंवा ऍज अ इंडियन म्हणून किंवा आपण अवतीभोवती बघतो तर काय वाटतं? आपण खूप वेस्टर्न पद्धती अडॉप्ट केलेल्या आहेत, पण टीचिंग किंवा डिलिव्हरी मेथड जी आहे ती मला इथे दिसत नाही. म्हणजे मी कुठल्या क्लासमध्ये गेलो किंवा कुठल्या मित्राशी बोललो तर त्यांच्या कॉलेजमध्ये LCD मॉनिटर आलेत, स्मार्ट बोर्ड आलेत ज्याच्यावर प्रोफेसर पेननी लिहितात आणि ते पुसलं जातं, पण ते ऍक्च्युली त्याच्यातल्या स्किल्स जे वेचणं म्हणतो ना ते मला US बघायला मिळालं की आम्ही खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन घेत होतो. आम्ही इंडस्ट्री आणि अकॅडमिया खूप क्लोजली काम करायचो. आम्हाला प्रोजेक्ट्स मिळायचे इंडस्ट्रीकडून जे चालू होते, कटिंग एज टेक्नॉलॉजीवर तुम्ही काम करणं आणि ते शिकणं हे इंडियामध्ये आलं पाहिजे. आम्ही आणि हे इंडियनमध्ये इंडियातले स्टुडंट्स आणि US स्टुडंट्स हे सेम पुस्तकं वापरतो, पण त्याच्यातून जे वेचायचं असतं ना ते खूप डिफरंट होतं. मी इंजिनिअरिंगची 4 वर्ष होमवर्क सोडवायचो, पण आमच्या सगळ्यांचे होमवर्क सेम होते. Line 1 to शेवटची लाईन आमच्या सगळ्यांची सेम होती, पण अमेरिकेत हे नसतं. तिथे त्यांच्या इव्हॅल्युएशन मेथडॉलॉजीज आहेत, तिथे कॉपी कशी पकडतात ह्याच्या खूप चांगल्या टेक्निक्स आहेत, आणि त्यामुळे स्टुडंट्सला भीती असते की समजा मी एक इंटरनॅशनल स्टुडंट म्हणून जातो आणि तिथे माझी कॉपी पकडली गेली तर मला घरी पाठवतात. ती एक भीती असते, ती भीती मला माहीत नाही आता अशी भीती द्यायला पाहिजे की नाही स्टुडंट्सला. मला ती भीती होती आणि त्या भीतीपाई मी खूप सिरियसली अभ्यास करायचो आणि माझा सोडवायचो. तिथल्या स्टुडंट्समध्ये मी अजून एक पाहिलं की जास्त मार्क नाही मिळाले तरी चालतील, पण मला जेवढं येत आहे तेवढं मी सोडवणार, की मला अगदीच पहिला यायचं आहे असं काही नाही. दुसरी गोष्ट, तिथे कधीच कोणाचे मार्क्स बोर्डवर दाखवले नाहीत किंवा आमची प्रगती पुस्तकं कोणासमोर ठेवली नाहीत, त्याच्यामुळे आमच्यात इंटरनल कॉम्पिटिशन कधीच नव्हती. त्यांनी त्यांच्या टेक्निक्स अशा डेव्हलप केलेल्या आहेत की मुलांमधली जी कॉम्पिटिशन आहे ती खूप हेल्दी असते. ती किलर कॉम्पिटिशन किंवा रॅट रेस ही अशी नसते, तिथे हेल्दी कॉम्पिटिशन असते. तिथे तुम्हाला ग्रुप डिस्कशन्स करणं अलाउड असतं. आम्ही व्हाईट बोर्ड पॉलिसी म्हणून वापरतो, ज्याच्यामध्ये एखादा प्रश्न दिल्यानंतर सगळे स्टुडंट्स सोबत सोडवू शकतात, तो बोर्ड पुसायचा आणि घरी जाऊन आपला आपला होमवर्क करायचा. याच्यामध्ये ज्याला जे आठवतंय की ज्याला जे समजलंय ते कळतं. ह्या 3-4 फॅक्टर्स की इंडस्ट्रीशी संवाद, त्यानंतर व्हाईट बोर्ड पॉलिसी, आपल्या मार्कशीट्स न दिसणं किंवा कोणाला किती मार्क मिळाले आहेत हे कधीच कोणाला कळत नाही, आणि त्यांची उत्तम क्वालिटी आहे की परपेच्युअल इव्हॅल्युएशन. मी इंजिनिअरिंगला असताना माझी परीक्षा 6 महिन्यांनी असायची आणि मी शेवटचे 10 दिवस अभ्यास करायचो, पण इथे MS करताना मी रोज अभ्यास करायचो कारण डेली मला काहीतरी होमवर्क असायचं आणि प्रत्येक दिवसाच्या होमवर्कला तेवढंच वेटेज असायचं. मी शेवटच्या दिवशी परीक्षेला गेलो नाही तरी खूप फरक पडत नव्हता. माझं इव्हॅल्युएशन हे खूप परपेच्युअल होतं आणि अमेरिकन सिस्टममध्ये त्यांच्याकडे Standard 1 परपेच्युअल इव्हॅल्युएशन आहे. CET नावाच्या कुठल्या एका परीक्षेवर हे डिसाईड होत नाही की तुम्ही इंजिनियर होणार का डॉक्टर होणार आणि झालात तर कुठल्या कॉलेजला जाणार. तिथे तुम्हाला पहिलीपासूनच दर अगदी छोट्या स्पोर्ट्सपासून सगळं इव्हॅल्युएशन होतं. तिथे स्पोर्ट्स हे सब्जेक्ट्स आहेत, आर्चरी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्विमिंग हे सब्जेक्ट्स आहेत स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये. मी MS करत असताना सुद्धा आर्चरी हा सब्जेक्ट घेतला होता कारण मला शिकायचं होतं आणि नापास व्हायलाही आलो होतो. मग त्यांनी तेव्हा मला कळलं की नाही, इथे सगळे विषय इन्क्लुडिंग करिक्युलर हे सिरियसली घ्यायचे असतात. तर तिथे बराच फरक आहे, खूप चांगले पॉइंट्स आहेत आणि आपण त्यांच्या इतके आपल्यात त्यांच्या इतकी क्षमता आहे, थोडा विचार बदलायची गरज आहे, सगळ्यांनी सिरियस व्हायची गरज आहे. मी इथल्या इंजिनिअरिंग एज्युकेशनच्या टीचर्सला वगैरे जर भेटलो तर हे सांगेन की तुम्ही शिकवल्यानंतर जो होमवर्क देता स्टुडंट्सला आणि त्या कॉप्या कलेक्ट करता आणि फक्त एक सही देऊन चेक करता तर त्याच्यामध्ये मुलांना त्यातून काही वेचता येत नाही आहे. इंजिनियर म्हणून किंवा कुठल्याही फील्डमध्ये तो मुलगा पास झाल्यानंतर आई वडिलांनी जे बीच पेरलंय त्याची कैरी होते आणि इंडस्ट्रीला ती कैरी ट्रेन करून त्याचे आंबे बनवायचे असतात आणि त्यांना माहीत नसतं की या कैरीचा आंबा गोड असेल की नाही. तर एज्युकेशन पद्धतीच अशी केली पाहिजे की तिथेच आंबा झाला पाहिजे तो, तिथेच त्याच्याकडे त्या स्किल्स आल्या पाहिजेत जो पुढे जाऊन त्याला जी काय करिअर पाथ निवडायचा आहे. कोणाला जर्नलिस्ट व्हायचं असतं, कोणाला इंजिनियर व्हायचं असतं, कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, बट त्याला बाहेर पडल्या त्या स्किल्स इम्प्लिमेंट करता येत आहेत का?
ॲटलीस्ट 10% जरी करता आल्या तरी ही इज रेडी टू बिकम एन इंजिनियर, डॉक्टर, जर्नलिस्ट एक्सेट्रा. आता आपण सगळ्या विषयांवर चर्चा केली, आता आपण ह्याचा काय म्हणू की सगळ्यांना आउटपुट हवं असतं की हे केल्यानंतर काय आउटपुट आहे, किंवा सगळ्या रिझल्ट ओरिएंटेड असतात. तर मग आता आपली जी चर्चा आहे तर आपण त्याचा शेवट जो असतो की काहीतरी सोल्युशन आपण घेऊन गेलो पाहिजे. तर मी हर्षवर्धन सरांना विचारू शकतो की अशा काय ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो तर ह्यावर सोल्युशन आहे का? आम्ही गेले 2.5 वर्ष सरांना 200-250 शाळांना भेटलो आणि ॲक्च्युली आय एम व्हेरी एनलाइटेड की तेच जे विषय आम्ही कव्हर करतोय ते आज मला ऐकायला मिळालं. तर बेसिकली तीन गोष्टी आहेत आणि त्याच्यात रूट कॉज आहे तो डिस्कनेक्टचा. तर आपला जे इंडियन वे ऑफ लर्निंग किंवा एज्युकेशन आहे तर ते दोन भागात डिवाइड झालं आहे. एक तर व्हॅल्यू एज्युकेशन आणि म्हणजे व्हॅल्यू सिस्टीम आणि एज्युकेशन. तर व्हॉट हॅपन्स इव्हेंच्युअली इज व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे तू जसा मॅडम मगाशी म्हटला खरं बोलणं किंवा एक गुड ह्युमन बिईंग बोलणं, तर ती इतकी जास्त एम्पॉवर करते की ते एज्युकेशन सिस्टीमला साईडला ठेवलं जातं. म्हणजे आता काही म्हटलं तरी एक एक जनरल ॲटिट्यूड आम्ही ऑब्झर्व केला होता की तू इंजिनियर असो, मगाशी सर पण म्हटले काय तू ॲक्टिंग कर पण बायोटेक्नॉलॉजी कर. सो एक पेरेंट्समधला जो इनहेरंट सिक्युरिटीचा प्रश्न असतो तो कंटिन्युअस राहतो. आधीच सिक्युअर करून टाकतो की नाही नाही तू एक काम कर, तू इंजिनिअरच कर, मग वाटलंस तू MBA कर आणि बँकेत जॉब घे. सी बट व्हॉट हॅपन्स इज बिहाइंड युअर सेल्फिश मोटिव्ह म्हणता येईल किंवा सिक्युरिटीच्या प्लॅटफॉर्ममध्ये जाऊन एक ग्रोथ स्टंट केली जाते. इफ यू इमॅजिन मार्क झकरबर्ग असं की तू बँकेत 9 to 5 जॉब कर, फेसबुकवर नेव्हर हॅपन्ड. सो यू नीड टू अंडरस्टँड त्याला कुठेतरी एक फ्री हँड दिला गेला होता. प्रत्येक ग्रोथला, प्रत्येक इनोव्हेशनला वेडेपणा लागतो. पेरेंट्सचा जॉब शुड बी एबल टू व्हॅलिडेट द वेडेपणा की हा जो करतोय तो बरोबर करू शकेल का नाही, हा एक प्रश्न आला फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, जर हा वेडेपणा फेल झाला तर त्याला मी सपोर्ट करू शकेन का नाही. सो गिव्हिंग दॅट फ्री हँड ऑफ लेटिंग द चाइल्ड डू व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स हा खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आपलं काय होतं म्हणजे खूप सॉरी परिस्थिती आहे की तो डिस्कनेक्ट जे मी म्हणतो मगाशी की तो एक प्लॅटफॉर्म झालेला आहे की यु नो मार्क इज इक्वल टू सक्सेस किंवा पॅकेज इक्वल टू सक्सेस हे होत नाही. म्हणजे टुडे इफ यू आस्क द लिडिंग इनोव्हेटर्स ऑर लिडिंग बिझनेसमॅन दे डोंट हॅव डिग्रीज. सो स्टार्टिंग विथ अंबानीज, तेंडुलकर, मार्क झकरबर्ग, दे आर नॉट इन क्वालिफाईड. सो मार्कांना तुम्ही किती वेटेज द्यायचं हे तुमच्यावरती आहे. टू दॅट एक्सटेंट द बिगेस्ट स्टार्टअप्स जे आर व्हेरी व्हेरी लॉ, दे आर नॉट इवन 30 टुडे बट दे आर बिलियनर्स टुडे, दे आर नॉट इवन क्वालिफाईड. मग हे का झालंय? कारण की त्यांना एक फ्री हँड कोणी ना कोणी कळवळ दिली होता. दे हॅड समवन टू सपोर्ट एम सेन ठीक आहे तू चुकलास तरी आम्ही आहोत. ही खरं ही व्हॅल्यू सिस्टीम चेंज व्हायला पाहिजे. इन्शुरन्स सेन दॅट नाही तू हेच कर, ह्याच्याने तुझं हे सिक्युअर्ड राहील. काय होतं मग इनोव्हेशनला पण एक फ्री हँड मिळत नाही. ही कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकतो पण आय वुड नॉट डू इट बिकॉज नाही झालं तर मी काय करीन पुढे. यू शुड नॉट बी एबल टू थिंक. आता ॲक्च्युली आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये जे आहे बेसिकली पेरेंट्स आहेत, टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत आणि प्रिन्सिपल आहेत. तिघांचे ऑब्जेक्टिव्ह मोडलेस एकच असतं की मुलाची ग्रोथ कशी व्हावी. पण त्यांचा इंटरेस्ट इन दॅट प्लॅटफॉर्म इज डिफरंट. आता आमचा ॲप आहे, ॲपवरती तुम्हाला बेसिकली पेरेंट्सचा नोटिसेस, मार्कशीट्स, मुलाचं ग्रोथ हे सगळ्या गोष्टी कळतात. आता आम्ही डेव्हलप करताना आमचा इश्यू होता की पेरेंटला म्हणजे वी लुक्ड ॲट अ परफेक्ट पेरेंट की ह्याला ठीक आहे नोटीस वगैरे तर इन्फॉर्मेशन मिळते पण माझ्या मुलाची ग्रोथ किती होते हे पण जास्त त्याला करण्याची इंटरेस्ट असेल असं आमचं अंडरस्टँडिंग होतं. पण आता आम्ही साधारण आमच्याकडे 15,000 पेरेंट्स ॲप आमचा वापरतात. आम्ही बघतोय की त्याच्यातले अबाउट 90% पेरेंट्स होतं हेच होतं की आज नोटीस काय होती आणि स्केड्यूल काय होता किंवा मग एक्झामचा रिझल्ट कधी येणार आहे. म्हणजे आम्ही बाकी इतना रिपोर्ट देतो की तुमच्या मुलाला आर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तुमच्या मुलाचा फीडबॅक हा आहे, ते न बघता ते फक्त हे फोकस करतात. मग आम्ही त्यासाठी एक असा क्लास काढला की ओपन हाऊसला जेव्हा येतात तेव्हा पेरेंट्स फक्त आता टीचर्स अग्री करतील की माझ्या मुलाला कमी मार्क मिळाले. पण त्याचं कारण काय होतं? व्हॉट वॉज द रिझन याला कमी मार्क मिळतील? याला ग्रॅस्पिंग पॉवर कमी आहे का? याच्यात इंटरेस्टच नाही आहे? ह्या गोष्टीवरती फोकस करण्यासाठी मग आम्ही तो एक प्लॅटफॉर्म अजून त्याच्यासाठी ॲड केला की जोपर्यंत तुम्ही तो फीडबॅक नीट वाचत नाही आणि त्याच्यात तुमची रिव्ह्यूज होत नाही तुम्हाला तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. त्याच्याने काय पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट वाढली. त्यांना ठीक आहे आणि निदान ॲटलीस्ट ते बघतात तरी माझ्या मुलाचा फीडबॅक. पण त्यांना मला फक्त रिझल्ट बघायचा आहे, नाही तुम्हाला अलाउड नाही आहे, तुम्ही आधी तुमचा फीडबॅक बघा मग बघा. त्याच्याने मग काय होतं ओपन हाऊसमध्ये खूप चांगले डिस्कशन व्हायला लागले.
जेव्हा पेरेंट्स आता बोलतात की नाही मला ते सगळं मार्क जाऊ द्या, तुम्हाला त्या रिपोर्टबद्दल सांगा की याचा अर्थ काय, तुम्हाला याचं ग्रास्पिंग पॉवर कमी वाटतंय का किंवा याचं जीके कमी आहे का, मग याच्याने काय होतं मग इंटरेस्ट वाढतो, मग टीचरला पण वाटतं ठीक आहे तेच तेच पेरेंट्स परत कंप्लेंट करण्यापेक्षा मला त्याच्या ॲट्रिब्युटल किंवा एक होलिस्टिक ग्रोथवरती मला बोलता येईल, तर त्याच्याने फार फरक पडतो की नॉट ओनली सीईंग अकॅडमिक मार्क्स बट अन होलिस्टिक ग्रोथ. मुळात आपण सर्वजण ॲक्सेप्ट करतोय की बदल व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. आता मगाशी म्हणलं हा बदल कोणी करायचा, तर नॉर्मल याचं उत्तर असतं त्यांनी करायचं. मी मत मानणार आता हा बदल जो आहे ना, हा बदल मला वाटतं इथे विद्यार्थी आहेत, समंजसपणे विद्यार्थी बोललेले आहेत, समंजसपणे सगळे पालक शिक्षक एक्स्ट्रा करिक्युलर स्पोर्ट्समन सगळे बोललेले आहेत, याच्यावरनं आम्हाला हे जाणवतं की ही चळवळ व्हायला पाहिजे. आणि माझ्या मते हे जे सोल्युशन आहे की आपण खूप मोठं काही भारतभर काही चळवळ सुरू करणार नाही, महाराष्ट्रभर चळवळ सुरू करणार नाही, पण मला वाटतं नाशिकसाठी तरी ही मर्यादित प्रमाणात चळवळ सुरू करणं हे आवश्यक आहे. आणि ती चळवळ मी सुरू केलेली आहे आम्ही आणि आमच्या लोकांनी, आणि आमचा हाच विषय आहे की तुम्ही सर्वांनी त्या चळवळीत सहभागी व्हावं. मग ही चळवळीत मी नेमकं काय असणार आहे, काय घडणार आहे, तर हाच विषय काही 10-15 शाळा जर आपण निवडल्या, त्यात सगळे असतील, म्हणजे त्यात अगदी उत्तमातले इंटरनॅशनल स्कूल्स पण असतील, मराठी मिडियम पण असतील, इंग्लिश मिडियम पण असतील, कॉन्व्हेंट असतील, महापालिकेच्या पण असतील, त्या सर्व स्तरातल्या एक 10-15-20 शाळा आपण निवडल्या आणि 10-15-20 शाळा निवडून त्या शाळेमध्ये जागरूकतेचे कार्यक्रम घेतले, प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले, जे वेगवेगळ्या प्रकारे मी फक्त अभ्यास न करता आपण उत्तम करिअर करू शकलेले त्यांच्या समोर विद्यार्थ्यांच्या समोर ते रोल मॉडेल्स ठेवले. मुळात अभ्यास नेमका काय करायचा, कसा करायचा, विद्यार्थी होणं म्हणजे काय, मनातलं कुतूहल जागृत करायचं म्हणजे काय, कशासाठी जागृत करायचं, जागृत केल्याने फायदे काय, हे जोपर्यंत विद्यार्थ्यांना इनपुट मिळत नाही ना तोपर्यंत हे घडणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही चळवळ निर्माण व्हावी आणि या चळवळीमध्ये सगळं म्हणजे एज्युटेनमेंट असावी, ती मी नुसतंच आपलं बौद्धिकरण असावी, मस्त ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असावं, ऍक्टिव्हिटी बेस्ड मधून विद्यार्थ्यांना आपापल्यातल्या क्षमता ओळखणं हा जो विषय तो यावा, प्रत्येक विषयामध्ये करिअर करणं यासाठी काय काय कुठली किती विविध प्रकारची करिअर्स, म्हणजे आपण सध्या आपण 3-4 करिअर भोवती फिरतोय, इंजिनियर डॉक्टर सीए वगैरे, पण जर आपण पाहिलं तर नुसतं एक क्लिक नुसतं मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी मधला एक हे घेतला आपण, म्हणजे म्युझिकल हे घेतला इंटेलिजन्स घेतला, तरी म्युझिकल इंटेलिजन्सच्या आधारे हजारो करिअर आज आहेत आणि जी शक्य आहेत ती काय अशी आउट ऑफ रीच नाही आहेत, पण लोकांना माहिती नाहीत, मुलांना माहिती नाहीत. सो असा सगळ्या प्रकारे ते स्ट्रक्चर प्रोग्राम डिझाईन करणं आमचं चालू आहे आणि त्या सगळ्यांमध्ये हे मला माहिती आहे की माझं एकट्याचं काम नाहीच आहे, हे आपली सगळी जी लोक आहेत या सर्व लोकांच्या सहाय्याने जर आपण एक 10-15 शाळांमध्ये सातत्यपूर्वक काम करून एक सक्सेस मॉडेल निर्माण केलं की लोकांना शेवटी काय असतं, सक्सेस मॉडेल पाहिजे, काहीतरी सक्सेस पाहिजे, तर या सगळ्या प्रोसेसमधून जर आपण काहीतरी सक्सेस निर्माण करू शकलो. आणि जसा हा हर्ष म्हणला की विद्यार्थी पालक शिक्षक यांचं सिंक्रोनायझेशन होऊन एक तो जो बाहेर येणारा विद्यार्थी आहे हा उत्तम परफॉर्मर, सो उत्तम परफॉर्मर याचा अर्थ असा झाला की त्याच्याकडे व्हॅल्यूज पण आहेत, त्याच्याकडे स्किल पण आहे आणि त्याच्याकडे नॉलेज पण आहे, आणि ह्या तिन्ही दृष्टीने जर असा हा विद्यार्थी आपण, आणि त्या हा एका लेक्चरचं काम नाही आहे, एका सेमिनारचं काम नाही आहे, हे आम्हाला त्या शाळांमध्ये त्या मुलांच्या बरोबर किमान वर्षभर कंटिन्युअस जर काम केलं आम्ही त्या पालकांच्या बरोबर, कारण पालकांचा सहभाग शिक्षकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे, हे जर करू शकलो आणि आपण सांगू शकू की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा त्या सगळ्या विद्यार्थ्यांची प्री मेजरमेंट्स घ्यायची की हा आत्ता विद्यार्थी आहे का परीक्षार्थी आहे, आत्ता याचा मेंटल कल कसा आहे, आत्ता याची नेमकी प्रोसेस थिंकिंगची, आणि हे सगळे मेजरमेंट टूल्स अव्हेलेबल आहेत, ती वापरली जात नाहीत. आणि हा सगळा प्रोग्राम जर केला आणि या प्रोग्राममधून परत आपण त्याची मेजरमेंट घेतली आणि ॲक्च्युअल फील्डवरचा परफॉर्मन्स जर पाहिला, की शेवटी यातलं आम्हाला काय तो पुस्तकी ज्ञान तर पाहिजेच आहे, जसं मॅडम म्हणलं की काही अंशी पुस्तकी ज्ञान असणारच आहे, पण शेवटी जगामध्ये त्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच दुनियादारी हा जो शब्द त्यांनी वापरला फार महत्त्वाचा शब्द आहे की तो दुनियादारी पण कळली पाहिजे, स्किल कळलं पाहिजे आणि बेसिक व्हॅल्यूज पाहिजेत, हे जर झालं ना तर उत्तमातले उत्तम पोटेन्शियल आमच्याकडे प्रचंड तर प्रचंड भरभरून येणार. भारतासारखी जुगाडवृत्ती कुठे तुम्हाला सापडणार नाही की आम्ही कुठे थांबतच नाही, आम्हाला हे आढलं की ते आत्ता इथे बघा सगळे जुगाडच चालू तिथे सगळे जुगाड आहेत, तर हे जे जुगाड आहे हे आपलं थॉट प्रोसेसच आहे. अमेरिकेत गेलं तर टूल जर बंद पडणार, टूल बंद दे जस्ट कॅनॉट थिंक विदाऊट टूल,
आणि आम्ही विदाउट टूच काम करू शकतो. प्रश्न तो आहे, तर हे जर आपण करू शकलो तर माझा असं मत आहे, सोल्युशन हा जर घेतला तर आपण सर्व लाईक माइंडेड लोक एकत्र येऊन एक 10-15 शाळांमध्ये आयडेंटिफाय करून द स्ट्रक्चर्ड प्रोग्राम राबवला आणि हा स्ट्रक्चर प्रोग्राम काय असावा कसा असावा याबद्दल पण आपण ब्रेनस्टॉर्म करू शकतो आणि प्रोग्राम डिझाईन करून तो वापरायचा. त्याचे रिझल्ट काय मिळतील आम्हाला माहिती नाही आता, पण जर ही सगळ्यांची गरज आहे तर ही सगळ्यांची गरज आहे. आणि ह्या प्रोसेसमधनं आम्हाला जर आम्ही सक्सेस झालं की 10,000 विद्यार्थी या प्रोसेसमध्ये होते आणि 10,000 विद्यार्थ्यांच्या मधून 1,012 जरी झाला ना रिझल्ट आम्हाला मिळाला, ते फार मोठे क्रांतिकारी होऊ शकला असं मला वाटतं. दिस इज दिस शुड बी द सोल्युशन. येस येस येस. धन्यवाद सगळ्यांचं, आलेले सगळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, काउन्सिलर्स, स्वतःचे अनुभव मांडले काय करायला पाहिजे, इतरांनी काय करायला पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे, सगळ्यांनी सांगितलं आपण काय करायला पाहिजे, यावर आपण कन्क्लुजनवर आलो, याच्या शेवटावर आलो. तर धन्यवाद सगळ्यांचा, या भरभरून प्रतिसाद तुम्ही दिलात. हा आपला पहिला एपिसोड होता आणि याच ठिकाणी लेट्स बी फ्रँक विथ निखिल याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण अशाच कुठल्या तरी वेगळ्या विषयांवर भेटूयात. तर पाहत राहा आणि सबस्क्राईब करा आमचा हा चॅनल यूट्यूबवर. धन्यवाद, धन्यवाद सगळ्यांना.